लंपीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये बैलगाडी शर्यत भरविण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे मात्र नियम अटी आणि शर्ती लागू राहतील असंही त्यांनी स्पष्ट केलं सोलापूर जिल्ह्यात लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात बैलगाडी शर्यत भरवण्यास आयोजकांना परवानगी देण्यात आली आहे त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले जिल्ह्यातील लंपी चर्मरोगाचा आढावा घेतल्यानंतर नियंत्रित क्षेत्रात कोणताही प्राणी बाजार भरवणं आणि प्राण्यांच्या शर्यती लावण्यास परवानगी देण्याबाबतचे अधिकार राज्य सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते प्राण्यांमधील संक्रामक आणि सांसर्गिक रोगास प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम दोन हजार नऊनुसार जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी यांना त्यांच्या उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये बैलगाड्यांच्या शर्यतीस यापूर्वीच अधिकार प्रदान केले असले तरी शासन अधिसूचनेमधील अटी आणि शर्तीच्या अधीन राहून सोलापूर जिल्ह्यातील ले बैलगाडी शर्यत आयोजनास परवानगी देण्यात आली आहे